चा वॉलेट जर का हरवलं असेल, गीता संतोष मकवाना असं एक त्यामध्ये सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्टची एक आयडी आहे. संतोष नारायण मकवाना तुमचं वॉलेट या ठिकाणी मिळालेलं आहे, तो आला बघ धावत. संतोष मकवाना एक मिनिट थांबायचंय. पर्पल कॅप होल्डर यस ऋषिकेश पाटील कॅप कर. ऋषिकेश काटकर कॅप घालायचे, पर्पल कॅप त्याच्या हस्ते त्याला दे. ऋषिकेश पाटीलच्या हस्ते ऋषिकेश काटकरला पर्पल कॅप या ठिकाणी देण्यात येते. पर्पल कॅप होल्डर आहे आतापर्यंत आणि ऑरेंज कॅप होल्डर तोच सुनील. दोन चेंडू आणि दोन धावा, चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. फलंदाजी करणारा संघ अनन्य इलेवन आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ या ठिकाणी आपण पाहतो साई एकविरा. सुरेख पद्धतीने चेंडू मात्र डावेष्टीच्या बाहेर पिचिंग झाला. आमचे ऑफिशियल दर्शवत आहेत व्हाईटची सांगता होते. गंभीर पाटील आम्हाला दर्शवत आहेत की एक धाव नक्कीच ऍड होईल. तीन धावा दोन चेंडूची समाप्ती, अतिशय चांगले सामने आजच्या दिवसभरामध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. 3:45 पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आणि चार वाजून 11 पहिला सामना या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यानंतर हे सामने चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडत आहेत. पुन्हा एकदा व्हाईटचे सांगता होते ऋषिकेश पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी गेलाय सरळ. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक साई एकविरा या संघाचा टाळा वाजवण्यासाठी भाग पाडलं जात आहे. हेच प्रेम आहे क्रिकेटवरचं, हेच डेडिकेशन दाखवत आहेत साई एकविराचे सर्व क्षेत्ररक्षक फलंदाज गोलंदाज आणि चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये करत असताना या सायबर क्रिकेट क्लबच्या ऐतिहासिक मैदानावरती, ज्या मैदानावरती घडला इतिहास, मागील 3 एक मोठी स्पर्धा पाहण्याचा आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जिगर त्या ठिकाणी फंबल होत आहेत, बीट होत आहेत. बॅट चिनर घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. थँक्यू. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 6 धावा दाबल कधी लगावल्या त्यात विकेटचं पतन आपण पाहिलं. विनय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात आहे जिगरची जागा घेण्यासाठी. ऋषिकेश काटकर नवीन गोलंदाज, फ्रेम मध्ये असणारा गोलंदाज आहे. चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा दर्शवलं त्यांनी आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं होतं व्हीपीएलच्या सीझन मध्ये सुद्धा, व्हीपीएलच्या या वर्षाच्या हंगामामध्ये सुद्धा चांगली क्षेत्ररक्षण त्याने दर्शवलं होतं. दुर्गेश लेण्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना तो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय. सुरेख पद्धतीने चेंडू ऑन साइडला खेळून काढला, एकदा पूर्ण केली जाते आणि या ठिकाणी काय घडलंय, 1, 2, 3, 4 आणि 4 क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. 4 धावा. अप्रतिम फटका प्रवीणच्या बॅट मधून आला, क्षेत्ररक्षणाने चांगली साथ दिली नाही म्हणून 4 धावा आल्यात. प्रवीणने पुन्हा एकदा उलकावून डिफेंड केलाय चेंडूला. एक धाव येते, एका धावेने एक स्कोरबोर्ड पुढे जात असताना आपण पाहतोय. 11 धावा
दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या दोन षटकां दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर आलेला चार धावा ऋषिकेश काटकर स्वरिकपदन घेऊन काढला चेंडू एक धावेसाठी येतोय. विनय मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. फ्रेम मध्ये झळकत असताना कालच्या दिवसामध्ये विनयने या मैदानावरती खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं होतं आणि तो विनय या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळून काढलाय चेंडू एक धाव जरूर मिळेल. ऋषिकेश पाटील त्या ठिकाणी चेंडूवरती येत ऋषिकेश पाटील माफ करा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना एक धाव पुन्हा एकदा बॅक पडते गेले पंच करून दिला शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण डाई लगावली गेली आणि नक्कीच आपल्या संघासाठी तीन धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक परेश. पहिल्या सामन्यापासून ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करतोय परेश खरोखरच मानावं लागेल आणि त्याचमुळे गोलंदाजाचा आत्मविश्वासात द्विगणित होत असतो मित्रांनो. कारण ज्या वेळेला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण गोलंदाजाला साथ देते त्या त्या वेळेला गोलंदाज चांगले चेंडू हातात असताना आपण पाहिलंय आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरक्षितरक्षण या ठिकाणी ऑन साईडला पाहायला मिळते आणि एक धाव फक्त येते या चेंडूवर त्याने एका धाव्याने धावफल गतिमान होत असताना दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा दाभोलकरते मोजल्या जातात. चला सुरुवात करा जास्त वेळ जातोय. साई एकवीरा संजय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येतोय. विनय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात त्या ठिकाणी ऋषिकेश पाटील क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट करत असताना एक चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. कारण ज्या प्रकारचा मनमिळावपणा प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतात त्याच कारणास्तव ह्या मॅच थोड्या चुरशीच्या पाहायला मिळतात. पॉईंट टेबल थोड्याच वेळात आपल्यासमोर सादर देखील होईल. सुरेख पद्धतीने ऑन साईडला खेळून काढला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येते. पुन्हा एकदा इन साइड आउट अप्रतिम फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करून त्यानंतर गॅदर करून विकेट विनय डॉक्टर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संजयच्या माध्यमातून चांगली विकेट त्या ठिकाणी घेतली गेली. विनय विनीत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. प्रवीणला साथ देण्यासाठी तिसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले षटक ऑन साईडला बिरकावून दिला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर केलं गेलं परंतु जोपर्यंत विनीत परत येतील विकेट तपातात. नवीन फलंदाज थँक्यू डिजय मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतं निशांत. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नसतात. म्हणून मित्रांनो संकटावर अशा प्रकारे मात करा जरी हरलात तरी इतिहास आणि जिंकलात तरी सुद्धा इतिहासच घडेल. निशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय.
चौथा चेंडू आपण पाहतो एका धावेने या ठिकाणी धावफलक पुढे गतिमान होत असताना 18 धावा धावफलकडे मोजताना पाहायला मिळते. संजय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं चांगला कॉटन बोल्ट त्याच्या माध्यमातून निशांत बॅक पडत गेले, पंच करून दिला आहे. चेंडू एका धावेसाठी जातोय. चांगली ऍक्टिव्हिटी मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण साई एकविराची टीम या ठिकाणी करताना दिसतेय, आणि त्याच कारणास्तव एक विजय त्यांच्या खात्यामध्ये आहे. आणि 19 धावा 19 रन्स ऑन स्कोअर बोर्ड आफ्टर दॅन 3 लॉस. 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि तुम्हाला एक षटक त्या 2 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. ऑन साइडला खेळत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो निशांत आता स्ट्राइक वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर रोहन आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू चला गेला आहे सीमारेषा बाहेर. इज गॉन. थँक्यू. निशांत रूप बाबू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने ऑलराउंडर मिस्टर वैभव. वैभव आतमध्ये येतोय, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी, कारण संघ थोडा अडचणीत आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिले इनिंग या ठिकाणी प्रगतीपथावरती. सुमित परमार यांच्याकडून वैभव साठी चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त एक रन असेल आणि आमच्या ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवत आहेत. 3 चेंडूचा खेळ 21 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. यापुढील होणारा सामना ड्रीम इलेव्हन वर्सेस इकरा सीसी. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे टॉस साठी यायचंय. सोरेख पद्धतीने हिम काढला चेंडू आपण पाहतोय. प्रवीणच्या बॅट मधून एक धाव येते आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल पंच सुमित. थँक्यू रे. सुमधुर संगीत वादन या ठिकाणी आमचे डीजे. चला कॅप्टन आलेला आहे इकरा सीसी या संघाचा. विनंती आहे ड्रीम इलेव्हन कॅप्टन स्वप्नील बोणे सर आपणास विनंती आहे की आपण टॉस सोडवण्यासाठी टॉस का बॉस मध्ये जायचंय. चला ड्रीम इलेव्हन कॅप्टन सर एक पद्धतीने घेऊन काढला चेंडू एक धाव त्या ठिकाणी येते. ड्रीम इलेव्हन कॅप्टन प्लीज. यस मिस्टर रोनक त्या ठिकाणी येत आहेत टॉस करण्यासाठी. नाणेबिकेचा कौल या ठिकाणी करण्यासाठी दोन्ही पण कॅप्टन्स या ठिकाणी ऋषिदास देसाई आणि स्वप्नील बोणे यांच्या हस्ते. येस इकरा सीसी टॉस विन काय निर्णय असेल फिल्डिंग. येस जास्त प्रश्न विचारणार नाही, आपापल्या पोझिशन घ्यायचे या मॅच नंतर. तर नाणेबिकेचा कौल या ठिकाणी गेलेला आहे इकरा सीसी या संघाकडून. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना ड्रीम इलेव्हन या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. वोल्टी कॉमेंट्री बॉक्स मिस्टर समाधान काळे. धन्यवाद भरत. चालू आहे चालू आहे. 2 मिनिटं थांबा. बाद आहे खेळाडू बाद आहे. आणि एक माफक असं आव्हान आहे त्या ठिकाणी. फक्त 23 धावांचं असेल ते
साई एकवीराला अतिशय सुंदर परफॉर्मन्स आतापर्यंत त्यांचा साई एकवीराचा. सर्व मॅच ते या ठिकाणी जिंकत आलेले आहेत, एकही मॅच अजूनपर्यंत हरलेले नाही. साई एकवीरा बाद आहे, बाद आहे. 23 धावांचं आव्हान आहे तुम्हाला, 24 चेंडू 23 धावा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साहेबा क्रिकेट क्लब आयोजित साहेबा प्रीमियर लीग 3 2021 प्रथम पारितोषिक रोख रक्कम 70,000 रुपये अम्मय ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यातर्फे स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने, स्वर्गीय जयश्री जगन्नाथ साने व कोणल साने यांच्या सौजन्याने भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये श्री प्रफुल्लजी साने यांच्यातर्फे स्वर्गीय सुरेश जगन्नाथ साने, स्वर्गीय हर्षला सुरेश साने व कोणेल सुरेश साने यांच्या सौजन्याने. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये रिद्धिसिद्धी लॉजिस्टिक्स यांच्यातर्फे श्री प्रफुल्ल साने व दत्तात्रय साने तसेच कुणाल साने यांच्या सौजन्याने भव्य दिव्य चषक. चतुर्थ पारितोषिक 11,000 रुपये साहेबा क्रिकेट क्लब यांच्यातर्फे व आकर्षक चषक. पाचवे सहावे सातवे पारितोषिक असणार रोख रक्कम 7,000 वर आकर्षक चषक साहेबा क्रिकेट क्लब यांच्यातर्फे. उत्कृष्ट फलंदाजाला सायकल साहेबा सायकल्स यांच्यातर्फे. उत्कृष्ट गोलंदाज मोबाईल फोन व आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज निहान स्पोर्ट्स यांच्यातर्फे. उत्कृष्ट मालिकावीर 32 इंचाचा LED स्मार्ट TV दिशा धरुण स्वर्गे यांच्यातर्फे. सामनावीर प्रत्येक सामन्याला टी शर्ट MED Lite यांच्यातर्फे. दरम्यान आपण क्रिकेटकडे सामन्याकडे परत येताना एक दाव्याने आपलं टीमचं खातं उघडलेलं आहे ते साई एकवीरा या संघाने. पुढील चेंडू फलंदाज तयार, हलक्या हाताने ठरवलेला चेंडू, लेगच्या दिशेने चेंडू जात. एक दाव्यावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्येत एक निभर, धावसंख्या वाढते ती 2. शशांक गोलंदाजी मार्फत सामना करेल तो साहिल. साहिल पुढचा चेंडू शशांकांचा आणि हलक्या जादाने पुश केलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू. 1 रुपयाच्या एक धाव्याच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढत आली होती. धावसंख्या झाली ती 3, बिनबाद 3. 23 धावांचा एक माफक असा आणि स्वस्त असा एक आव्हान या ठिकाणी आहे ते साई एकवीरा या संघासाठी. पुढील चेंडू सामना करेल फलंदाज. पुन्हा एकदा हलक्या त्याने ऑफला दिशेने टटवलेला चेंडू आणि एका धावेला या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत, धावसंख्या 4 बिनबाद. शशांक अतिशय सुरेख असा टिचून मारा करत या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सुद्धा पहिलं षटक घेऊन अनन्या 11 यांच्या मार्फत. शशांक मागच्या सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली होती शशांक अनन्या 11 यांना. बघू या सामन्यात काय करतात ते, कशा प्रकारे फलंदाजांना या ठिकाणी रोखतील ते आई एकवीरा याच्या संघाच्या फलंदाजाला. दरम्यान शशांक सामना करेल तो गणेश आणि काय घडलं त्या ठिकाणी त्रिफळा चीत झालेला आहे. पुढचा चेंडू बघायला संपला नाही आहे. कमॉन डीजे ऋषिकेश काटकर ज्यांच्या डोक्यावर सजलेली आहे पर्पल कॅप, सर्वात जास्त बळी आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. बघू गोलंदाजी मार्फत चमक दाखवली तर फलंदाजीने काय करतील. एक डावखुरा फलंदाज मैदानात येताना शशांकांचा पुढील चेंडू सुंदर असा ऑफच्या दिशेने ठरवली जाते तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. पण या ठिकाणी काय एक धाव त्यांना रोखताना आल्या, चेंडू गॅदर झाला नाही शशांकांच्याकडनं. दरम्यान एक धाव पूर्ण करताना धावसंख्या लागले त्या फलकावर फक्त 5, एक गडीच्या मोबदल्यात 5 धावा. आपल्या गोलंदाजी मार्फत अतिशय चुणूक दाखवत त्यांनी पर्पल कॅप ही आपल्या डोक्यावर सजवलेली आहे असे ऋषिकेश फलंदाजी मार्फत या ठिकाणी काय करतात आणि कशा प्रकारे आपल्या संघासाठी विजयश्री या ठिकाणी खेचून आणतात हे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. दरम्यान थोडासा विचार विनिमय करत अनन्या 11 हा संघ कशा प्रकारे यांना रोखता येईल. वैभव पुढील गोलंदाज वैभव ऋषिकेश काटकर आणि जर का या विकेटचं पतन जर का या ठिकाणी झालं तर सुमित परमार यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बाद झालेला आहे खेळाडू या ठिकाणी.
धन्यवाद डीजे। आणि दुसरा हादरा लागतात या ठिकाणी साई एकविरा या संघाला या ठिकाणी, दोन्ही ऋषिकेश मैदानात, ऋषिकेश काटकर आणि ऋषिकेश पाटील। पुढील चेंडू वैभव यांचा, सामना करेल ऋषिकेश। आणि सुंदर चेंडू, हुलकावणी देणारा चेंडू, थोडासा कन्फ्यूज केलेला आहे या ठिकाणी ऋषिकेश काटकर यांना, चेंडू काय कळला नाही आहे। आणि निर्धावसा चेंडू या ठिकाणी वैभव यांच्या मार्फत अतिशय तिखट मारा करत आपल्या संघासाठी, टिचून गोलंदाजी करत वैभव। पुढील चेंडू सामना करेल ऋषिकेश काटकर। आणि काय ऑफच्या दिशेने ढकललेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात, एक धाव अर्जित करत धावसंख्या पोहोचते ती 6। बघा मित्रांनो, 23 धावांचं एक छोटं लक्ष्य आहे, पण कशा प्रकारे अनन्या 11 संघ हा या ठिकाणी भारी पडताना दिसतो आहे। 2 विकेट या ठिकाणी त्यांनी गमावलेल्या आहेत साई एकविरा या संघाने। पुढील चेंडू वैभव यांचा, सामना करेल ऋषिकेश काटकर। फुलटो चेंडू आणि तितका त्याला फायदा उचलताना आलाय, पण थोडस मिसकम्युनिकेशन, मिस फील्ड या ठिकाणी विनय यांच्याकडनं होत, एक धाव पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्येत एक निभार, धावसंख्या पुढे सरसावत 2 गडींच्या मोबदल्यात 7 धावा, 14 चेंडू आणि 16 धावा साई आई साई एकविरा या संघासाठी। पुढील चेंडू सामना करेल ऋषिकेश पाटील। वैभव यांचा पुढील चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी हो, थोडासा फलंदाज कन्फ्यूज दिसतोय, खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात काही यश आलेलं नाही त्यांना, धावसंख्या आली ती 7 2 गडींच्या मोबदल्यात। पुढील चेंडू वैभव यांचा, सामना करेल ऋषिकेश पाटील। शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्नात, फारसा काय त्यांना चान्स मिळाले नाही, चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव अर्जित करत धावसंख्या झाली 8 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 15 12 चेंडू 15। कोणाला द्यायचे ते वैभवला? वैभव तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे, मॅच झाल्यावर येऊन कलेक्ट करणार आहे। चला लवकर लवकर खेळ चालू करायचे, बरेच सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत। बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? स्वप्नील। सामना करेल ऋषिकेश काटकर स्वप्नील यांचा। 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे ती साई एकविरा या संघाला। आणि तिसरा षटक पॉवर प्लेच असणार, 2 खेळाडू इनसाइड द सर्कल या ठिकाणी आपल्याला दिसतील। कशा प्रकारचा मारा करेल स्वप्नील, कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा रोकेल आणि कशा प्रकारे ऋषिकेश काटकर आपल्या संघासाठी धावांचा डोंगर रचेल या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। आणि यावेळेस थोड्याच वेळात आपल्याला चित्र या ठिकाणी स्पष्ट होताना दिसणार आहे। पुढील चेंडू स्वप्नील यांचा, सामना करेल ऋषिकेश। सुंदर असा चेंडू आणि लेगच्या दिशेने भिरकावत डिक्लेअर झोन मध्ये जात चेंडू, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या धावसंख्येवर 2 गडींच्या मोबदल्यात। अतिशय सुरेख असा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय, अतिशय हॉट असं क्लायमेट या सामन्याने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। दरम्यान स्वप्नाकडे परत येताना स्वप्नील, सामना करेल ऋषिकेश काटकर। पुढील चेंडू स्वप्नील यांचा आणि फुलटा चेंडू ऑफच्या दिशेने फिरकावलेला चेंडू, तितका सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी, एका धावेवर समाधान मानायला लागेल। धावसंख्या पोहोचत 10, अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे ती साई एकविरा या संघासाठी, अवघ्या 10 चेंडूत। पुढील चेंडू स्वप्नील यांचा, सामना करेल ऋषिकेश पाटील। पुढील चेंडू पॉवर प्लेचा हा षटक कशा प्रकारे हाताळतात आणि सुंदर असा चेंडू आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण, क्या बात है, सर्कल मध्ये अडवलेला चेंडू, पॉवर प्लेची ही ओव्हर आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण नजारा या ठिकाणी बघायला भेटतो अनन्या 11 यांच्या खेळाडू मार्फत। पुढील चेंडू ऋषिकेश काटकर थोडी फिल्डिंग मध्ये जमाजमा करत आपले यष्टी रक्षक। पुढील चेंडू स्वप्नील यांचा, सामना करेल ऋषिकेश पाटील। जोराचा फटका होता पण त्यात काही अपयश आलेलं त्यांना मागच्या चेंडूमध्ये आणि पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात गेलेला चेंडू, पण सरळ चिराग यांच्या हातात विसावत, एक धाव पूर्ण करत धावसंख्या झालेली आहे ती 11। तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन, पाचवा चेंडू घेऊन स्वप्नील, पाचवा चेंडू घेऊन स्वप्नील, सामना करेल ऋषिकेश काटकर। पुढील चेंडू स्वप्नील यांचा, पॉवर प्लेचा हे षटक आहे, पाचवा चेंडू
तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन येत आहे स्वप्नील. सामना करेल ऋषिकेश काटकर. पुढील चेंडू आणि स्वर मारा. कुठेतरी अंपायरला हात हवेत उचलण्याची संधी. थोडासा व्यायाम करवलेला आहे तो गोलंदाज स्वप्नील यांनी पंच गंभीर यांच्याकडून. मुख्य पंचांच्या भूमिकेत गंभीर पाटील, लेग पंचाच्या भूमिकेत सुमित वैद्य, गौरव पाटकर. या ठिकाणी पुढील चेंडू आणि काय झालेलं आहे तर हळूच लेगच्या दिशेने ढकलेला हा चेंडू. चेंडू जिथपर्यंत फील करत तिथपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या पोहोचते ती 13. सात चेंडू 10 धावांची आवश्यकता साई एकविरा या संघासाठी. स्वप्निलांचा पुढचा चेंडू. सामना करेल ऋषिकेश पाटील आणि पंच करलेला आहे तितकाच. क्या गजब की फील्डिंग यहाँ पे देखने को मिल रही है अनन्या की तरफ से. जेल सुटला पण नक्कीच चार धावा या ठिकाणी अडवला आपल्या संघासाठी. मोक्याच्या ठिकाणी मोक्याच्या वेळेला तीन धावा आपल्या संघासाठी अडवलेले आहे आणि फार सुंदर असं क्षेत्ररक्षणचा नजारा आपल्याला या ग्राउंड मध्ये दिसत आहे SPL 3 सीझन मध्ये. आता मात्र सहा चेंडू आणि धावा मार्जिन पाहिजे होत्या 9. काय होणार आहे या सामन्यामध्ये. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी स्वप्नील यांनी केलेली आहे आपल्या संघासाठी. गोलंदाजाचं नाव प्रवीण. सांघिक चौथ आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रवीण सहा चेंडू आणि 9 धावा. समोर फलंदाज आहे ऋषिकेश पाटील. कशा प्रकारे ही ओव्हर हाताळतील, कशा प्रकारे ही ओव्हर खेळतील ऋषिकेश, संघाला विजय मिळवून देणार की नाही आपल्याला थोडा थोडा स्पष्ट होईल. पहिला चेंडू, फुलटोसचा चेंडू आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात है, क्या बात है. या ठिकाणी सुंदर अतिशय आपल्या संघासाठी धावा वाचवताना दिसतात येते अनन्या संघाचे खेळाडू. आणि पाच चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी. पुढील चेंडू ऋषिकेश काटकर. सामना करेल प्रवीणचा आणि लेगच्या दिशेने टटला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण विनय यांचे. तितकीच सुंदर फेकी पण काय गोलंदाजाला तो गॅदर करताना आला चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण करताना धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते ती 16. आता मात्र उरलेले आहे चार चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी. कशा प्रकारचा स्टँड घेईल साई एकविरा संघ. ऋषिकेश पाटील एक मोठा फटक्याची जरूर या ठिकाणी. पुढील चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू आणि काय होते तर चेंडू जाते सीमा पार. कम ऑन डीजे. तिसरा खेळाडू आणि शुभम येतात येते ऋषिकेश पाटील यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी. काय करणार शुभम आपल्या संघासाठी. एक मोठा फटका मारणार की गोलंदाज त्यांना चकवणार. पुढील चेंडू प्रवीण यांचा चौथा चेंडू आणि काय मागे हटून मारलेला आणि फलंदाज बाद षटकार. धन्यवाद विजय. आता मात्र कुठेतरी बॅकफूट वर जाताना दिसत होतो साई एकविरा हा संघ. आणि आता चेंडू उरलेले 2 आणि 7 धावांची आवश्यकता. सलग 2 चेंडू 2 मोठे फटके बघायला मिळतील का या मॅच मध्ये आपल्याला. तर काय होईल काय घडेल आता चित्र स्पष्ट होईल. दरम्यान प्रवीण पुढचा चेंडू आणि हा निर्धाव असा चेंडू. आणि या ठिकाणी जवळपास विजयश्री जवळपास खेचून आणलेली अनन्या 11 आपल्या संघासाठी. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. कधी काय होईल, कधी सामना कलांनी मारेल काही सांगता नाहीत. दरम्यान प्रवीणांचा चेंडू आणि बाद झालेला आहे खेळाडू. आणि या ठिकाणी अनन्या 11 पहिला विजय संपादन केलेला आहे. खूप 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 अभिनंदन या ठिकाणी. राहू आता सलग पण होऊ नका.
कॉंग्रॅट्स अनन्या इलेव्हन, पहिला विजयाचा आस्वाद या ठिकाणी तुम्ही चकलेला आहे. आणि आता होणारा सामना, एक 200 रुपयाचं पारितोषिक होत तिकडे वैभव वैभव साठी. वैभव बेल बॉल, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आता होणारा सामना तिसऱ्या इलेव्हन विरुद्ध ड्रीम इलेव्हन. हॅलो हॅलो, तिसरा सी सी विरुद्ध ड्रीम इलेव्हन.